मंडळी स्वामी महाराज त्यांच्या भक्तांच्या हाकेला नेहमीच धावून जातात असा अनुभव अनेक स्वामी भक्तांना नेहमीच येतो. आणि त्यातलाच एक अनुभव काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या चॅनलवरून सांगितला होता. आणि त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपले एक व्ह्युअर आहेत, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. तो अनुभव खरंच खूप छान वाटला म्हणून तो आम्ही आमच्या चॅनलवरून प्रसारित करायचं ठरवलं. तोच अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हा अनुभव ज्यांचा आलेला आहे ते आहेत आपले व्ह्युअर जळगावचे बाळासाहेब शिंपी. त्यांच्याच शब्दात हा अनुभव सांगण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे. बाळासाहेब शिंपी सर म्हणतात, श्री स्वामी समर्थ, मलाही स्वामी समर्थ महाराजांचा असाच एक मोठा अनुभव आला आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञात आजाराने ग्रस्त आहे. बरेच डॉक्टर दवाखाने करून झाले, बरेच वेगवेगळे रिपोर्ट्सही काढून झाले, परंतु निदान काही झालं नाही. रिपोर्ट्स नॉर्मल येत राहिले आणि माझा त्रास मात्र कमी होत नव्हता. कधी छातीत दुखणं, कधी डोक्यात त्रास होणं, तर कधी किडनीमध्ये दुखापत होऊन महिनाभर तब्बल मी चालूच शकलो नव्हतो. मला उठताही येईना आणि बसताही येईना. कधी कधी तर शरीरभर अगदी भला मोठा गोळा फिरल्यासारखं वाटायचं. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत असह्य वेदना व्हायच्या. एकदा तर माझं संपूर्ण डोकं हे एका पिकलेल्या फळासारखं होऊन गेलं. सतत चालताना चक्कर यायची, पडायला व्हायचं. अशातच माझे केस कापण्यासाठी ओळखीच्या सलूनमधल्या एकाला घरी बोलून आणलं. घरी तो आला खरा, परंतु माझी कटिंग करायची सुद्धा त्याला भीती वाटत होती, इतकं माझं डोकं भयानक झालं होतं. त्याला कसंबसं समजावून माझ्या कुटुंबातील लोकांनी त्याच्याकडून माझी कटिंग करून घेतली. डॉक्टरांना माझ्या आजाराचं निदान होत नव्हतं ही सगळ्यात मोठी समस्या होती आणि त्यामुळे आम्ही सगळेच घाबरलेलो होतो. काय करावं सुचत नव्हतं. रात्रंदिवस झोप लागत नसे, जेवण जात नसे. सगळेजण म्हणायचे की तुमचं देवाधर्माचं काही राहिलंय का? अनेक देवस्थानं इतकंच काय दर्ग्यावरही जाऊन दर्शन घेऊन आलो, मात्र फरक काही जाणवत नव्हता. तब्येत सुधारत नव्हती. अनेक जण भेटायला यायचे ते वेगवेगळे प्रकार सांगून आणखीनच भ्रमित करत होते. कोणी म्हणालं की तुम्हाला जेवणातून कोणीतरी काहीतरी वस्तू खायला घातली असावी म्हणून तुमची तब्येत बिघडली. अशा ना ना तऱ्हेच्या शंका आणि भ्रम माझ्याभोवती निर्माण होत होते. दुखणं एक असेल तर उपाय करणं शक्य, मात्र दुखणं प्रत्येक आठवड्याला निरनिराळा असे. एक दिवशी रात्री मी झोपलेलो असताना अचानक भीती जाणवू लागली. स्वप्नात दिसू लागलं की काही लोक मला मारायला येत आहेत. ही भीती मला 2-3 दिवस लागोपाठ वाटत राहिली आणि तेच स्वप्न पडत राहिलं. अशातच मला श्री स्वामी समर्थ महाराजांनी रात्री प्रत्यक्ष झोपेत दर्शन दिलं आणि माझ्या मनाची भीतीच नाहीशी झाली. विचारांमध्ये सकारात्मकता आली आणि त्याचा परिणाम तब्येतीवरही चांगला होऊ लागला. किडनीमध्ये दुखापतीने मी चालू शकत नव्हतो, तर मला हळूहळू आता चालताही येऊ लागलं. हा सर्व श्री स्वामी समर्थांचाच आशीर्वाद होता. विशेष म्हणजे मी कधीही स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं नव्हतं, तरी देखील स्वामींनी मला पात्र समजून मला झोपेमध्ये दर्शन दिलं आणि मी धन्य झालो. जेव्हापासून श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे राहिले तेव्हापासून मला कसलीही भीती वाटत नाही. स्वामींच्या कृपेने मी धन्य झालो आहे. श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हालाही श्री स्वामी समर्थांचे असेच काही दिव्य अनुभव आले असतील तर ते तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवू शकता. व्हॉट्सअप नंबर असा आहे 82-91-23-23-54. या नंबरवर तुम्ही आम्हाला तुमचे अनुभव कळवू शकता. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.